समन्वय म्हणजे सर्वांबरोबर कामे करणे आणि त्याचवेळी एकमेकांच्या कामात अडथळा न आणता स्वतःचे काम नीट करणे आपण दिवसभरात वेगवेगळी कामं करत असतो त्यावेळी आपल्या अवयवांची हालचाल होत असते वेगवेगळी कामं करताना एकाच वेळी एकापेक्षा जास्त इंद्रिय काम करत असतात मात्र एका इंद्रियाचा दुसऱ्या इंद्रियाच्या कामाला अडथळा होत नाही ह्यालाच समन्वय असं म्हणतात उदाहरणार्थ बाई किंवा सर तुम्ही लिहिलेल्या गृहपाठाच्या वया तपासतात तेव्हा एकाच वेळी त्यांचे डोळे हाताची बोटे मेंदू ही इंद्रिये काम करत असतात या सर्व इंद्रियांच्या काम करण्यात समन्वय असतो म्हणजेच एखाद्या ओळीचे वाचन करण्यासाठी शिक्षकांचे डोळे तीच ओळ पाहत असतात तेव्हाच मेंदू ओळ वाचण्याचे व ओळीतील शब्दांचा अर्थ लावण्याचे काम करत असतो तेव्हाच शिक्षक त्याच ओळीवर पेनाने खूणही करत असतात एका इंद्रियाचे काम दुसऱ्यामुळे अडत नाही यालाच समन्वय असं म्हणतात आपल्या हालचालींमध्ये समन्वय असावा लागतो नाहीतर कामात चुका होऊ शकतात काम नीट होऊ शकत नाही काही वेळा कामात घोटाळेही होऊ शकतात आपली इंद्रिये एकमेकांना संवेदन देत असतात त्यामुळे लेखन वाचन चालणे या क्रिया नीट होतात शरीराच्या विविध अवयवांचा समन्वय असल्यावर कृतीमध्ये चुका होत नाहीत सांगा बरं लंगडी खेळताना तुमच्या कोणत्या अवयवांमध्ये समन्वय असतो बरं शरीराच्या उणीवांवर मात काही वेळा आपल्या शरीराचा एखादा अवयव नीट काम करत नाही काही वेळा व्यक्तीला एखादा अवयवच नसतो त्याला उणीव असं म्हणतात उणीव म्हणजे काहीतरी कमी असणे त्यामुळे हालचालींमध्ये अडथळे येऊ शकतात शरीराचा एखादा अवयव जरी नीट काम करत नसेल तरी व्यक्तीला अडचणी येतात हालचाली नीट करता येत नाहीत कामे अवघड होऊन जातात या अडचणींवर मात करता येते म्हणजेच अडचणी असल्या तरी आपले काम कसे पूर्ण करता येईल हे शोधता येते पूर्वी शारीरिक उणीवा असतील अशा व्यक्तींना अपंग असे म्हटले जात असे आता मात्र त्यांना विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती असे म्हणले जाते अशा व्यक्तींचे एखादे ज्ञानेंद्रिय नीट काम करत नाही उदाहरणार्थ कर्णबधिरत्व असलेल्या व्यक्तींच्या कानात दोष असतो दृष्टीबाधित व्यक्तींच्या डोळ्यात दोष असतो इत्यादी अशा व्यक्ती काम करू शकत नाहीत असे नाही त्यांना कामात काही अडचणी येतात विशेष गरजा असणाऱ्या काही व्यक्तींमध्ये शारीरिक दोष असले तरीही एखादे उत्तम कौशल्य असू शकते उदाहरणार्थ दृष्टीबाधित व्यक्ती उत्तम गायिका किंवा उत्तम वादक का असू शकते काही अडचणी औषधांमुळे नाहीशा होतात उदाहरणार्थ औषध घेतले की दुखणारा कान दुखायचा थांबतो अडचणीवर मात करण्यासाठी काही वेळा इतर लोकांची मदत घेता येते उदाहरणार्थ दृष्टीबाधित व्यक्ती रस्ता ओलांडून पलीकडे जाण्यासाठी इतरांची मदत घेऊ शकते नीट ऐकू येत नसेल तर श्रवणयंत्र वापरून ऐकण्याची सोय होऊ शकते पांढरी काठी चाकाची खुर्ची ब्रेल लिपीतील पाट्या अशा विशेष साधनांची मदत घेता येते विशेष गरजा असलेल्या मुलांना वेगळ्या प्रकारे शिकवता यावे यासाठी काही शिक्षक वेगळ्या प्रकारचे शिक्षण घेतात त्याला विशेष शिक्षण असं म्हणतात विशेष गरजा असणाऱ्या सर्वांना विशेष साधने व विशेष शिक्षक यांच्या मदतीने स्वतःची कामे नीट करता येतात सारांश वेगवेगळी कामे करताना एकाच वेळी एकापेक्षा जास्त इंद्रिये काम करत असतात मात्र एका इंद्रियाचा दुसऱ्या इंद्रियाच्या कामाला अडथळा होत नाही याला समन्वय असं म्हणतात आपल्या हालचालींमध्ये समन्वय असावा लागतो नाहीतर कामात चुका होऊ शकतात काही शारीरिक उणीवा असलेल्या व्यक्तींना विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती असे म्हणतात विशेष गरजा असलेल्या मुलांना वेगळ्या प्रकारे शिकवता यावे यासाठी काही शिक्षक वेगळ्या प्रकारचे शिक्षण घेतात त्याला विशेष शिक्षण असं म्हणतात विशेष गरजा असणाऱ्या सर्वांना विशेष साधने व विशेष शिक्षक यांच्या मदतीने स्वतःची कामे नीट करता येतात पारिभाषिक शब्द समन्वय विशेष गरजा विशेष शिक्षक विशेष शिक्षण विशेष साधने दृष्टीबाधित कर्णवधिरत्व उणीव स्वाध्याय काय ते लिहा उणीव समन्वय विशेष शिक्षण ज्ञानेंद्रिय